हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सिव्हिल रेफरन्स पॉईंट. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सिव्हिल रेफरन्स पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. व्हाय स्वयम NPTEL कोर्स इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, स्वयम NPTEL कोर्सबद्दल आपण आज डिटेल बघणार आहोत. तर याच्यामध्ये स्वयम NPTEL कोर्स का महत्त्वाचा आहे, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, ऑनलाईन NPTEL चे जे कोर्सेस आहेत वेगवेगळे, तर त्याला एनरॉल कसं करायचं आहे, आणि क्रायटेरिया फॉर सर्टिफिकेशन, NPTEL ची एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटतं, तर त्या सर्टिफिकेटमध्ये काय क्रायटेरिया आहे की जेणेकरून तुम्हाला ती एक्झाम पास करता येईल आणि ते सर्टिफिकेट घेता येईल. चला तर मग बघूया डिटेलमध्ये. तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे डिस्ट्रिक्ट रायगड ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर जर तुमचं कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज, तर तुमच्यासाठी हे NPTEL कोर्स अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही BTech फायनल इयरला असाल तर तुमच्या 8व्या सेमिस्टरला ह्या D.2 युनिव्हर्सिटीने सिलेबसमध्येच दिलेला आहे, 2 कोर्सेस दिलेला आहे सेल्फ स्टडी कोर्समध्ये, जे की आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे, हे 8व्या सेमिस्टरचा आहे, स्पेसिफिक सिव्हिल इंजिनिअरिंगसाठीचा कोर्स आहे, सिलेबस आहे. तर याच्यामध्ये 2 कोर्सेस दिलेले आहेत सेल्फ स्टडी कोर्समध्ये. ठीक आहे, तर पहिल्या कोर्समध्ये 5 सब्जेक्ट दिलेले आहेत, 5 पैकी तुम्हाला कुठलाही एक सब्जेक्ट सिलेक्ट करून तो कम्प्लीट करायचा आहे. आणि सेकंड कोर्स दिला आहे त्याच्यामध्ये पण 5 सब्जेक्ट आहे आणि 5 पैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचा आहे. तर हे जे कोर्सेस आहे सेल्फ स्टडी आहे, आणि ह्या कोर्सेसचा कम्प्लिटली सिलेबस हा NPTEL मधूनच घेतलेला आहे. याच्यात ऑप्शन काय आहे की एक तर तुम्ही NPTEL चा कोर्स करून त्याची एक्झाम पास करून त्याचं सर्टिफिकेट भेटतं, तर ते सर्टिफिकेटचा यूज करून तुम्ही हे सब्जेक्ट क्लिअर करू शकता, किंवा जी युनिव्हर्सिटीची एंड सेमिस्टर एक्झाम असते ती एंड सेमिस्टरची एक्झाम देऊन तुम्ही हे सब्जेक्ट पास होऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी की हा आहे डिटेल सिलेबस 8व्या सेमिस्टरचा कुठल्या सब्जेक्टसाठी. जो फर्स्ट सब्जेक्ट आहे कॅरेक्टरायझेशन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल, तर त्याच्यामध्ये हा सिलेबस कोणी डिझाईन केला आहे, बाय प्रोफेसर मनू अँड प्रोफेसर पियुष फ्रॉम IIT मद्रास. ठीक आहे, तर हा जो कम्प्लीट सिलेबस आहे, हे week 1, week 2, week 12, हा जो कम्प्लीट सिलेबस आहे हा सिलेबस NPTEL मधूनच घेतलेला आहे युनिव्हर्सिटीने. तर त्यामुळे बेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही डायरेक्टली NPTEL कोर्सला एनरॉल करा, रजिस्टर करा, ती एक्झाम पास करा आणि तुम्ही ती एक्झाम क्लिअर करा आणि सर्टिफिकेट घ्या NPTEL चा. याचा बेनिफिट असा आहे की तुम्हाला, तुम्ही जर NPTEL कोर्सला एनरॉल केले, त्याची एक्झाम दिली, तर ती एक्झाम असते ऑनलाईन आणि MCQ टाईप, ऑब्जेक्टिव्ह टाईप, तर तुम्ही सहज पास करू शकता. पण ती जर तुम्ही D.2 ची जी एंड सेमिस्टर एक्झाम आहे, जी की ऑफलाईन आहे आणि ती डिस्क्रिप्टिव्ह असते, तर अशा दोन्ही एक्झाम तुम्हाला ऑप्शनल आहे. तुम्ही जर NPTEL चं सर्टिफिकेट जर भेटलं तुम्हाला, तर ही एंड सेमिस्टरची D.2 ची एक्झाम तुम्हाला देण्याची गरज नाही. ठीक आहे, ते जे सर्टिफिकेट भेटत तेच तुम्हाला तुमच्या कॉलेजला द्यायचे, सबमिट करायचे, त्याच बेसिसवर तुम्ही तो सब्जेक्ट पास होत आहे. तर इतकं महत्त्वाचं आहे हे NPTEL कोर्स फॉर D.2 स्टुडंट, स्पेसिफिक फॉर D.2 फायनल इयर स्टुडंट्स. ठीक आहे, नंतर आपण बघणार आहोत की NPTEL ला रजिस्टर कसं करायचं, हाऊ टू रजिस्टर फॉर NPTEL. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, एक ब्राउझर ओपन करायचं गुगल क्रोम, आणि त्यावरती टाकायचं आपल्याला स्वयम NPTEL. ठीक आहे, स्वयम NPTEL टाकून त्याच्यावर क्लिक करायचं, सर्च करायचं. फर्स्ट ऑप्शन येईल आपल्याला swayam.gov.in, म्हणजेच NPTEL स्वयम, तर त्याच्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याची एक होम विंडो येते स्वयम NPTEL ची. इथं आपल्याला राईट साईडला दिसतं, इथं लेफ्ट साईडला दिसतं स्वयम, इकडे अबाउट स्वयम, ऑल कोर्सेस, नॅशनल कोऑर्डिनेटर्स, लोकल चॅप्टर्स. ठीक आहे, तर इथं हे रेड कलरमध्ये साइन इन आणि रजिस्टर, तर आपलं पहिल्यांदा लॉग इन क्रिएट करायचं, त्यासाठी आपल्याला रजिस्टर्ड करावं लागणार आहे. आणि जर तुमचं ऑलरेडी लॉग इन असेल तर तुम्ही इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुमचं लॉग इन करू शकता. इथं फॉरगेट पासवर्ड आणि इथं साइनअपचं बटन दिले, तर आपल्याला डोंट हॅव अन अकाउंट, आपल्याला अकाउंट नाही आहे, तर आपल्याला साइनअप करायचं पाहिजे. तर साइनअप करण्यासाठी इथं लागते तुम्हाला पहिले युजर नेम, तुम्हाला युजर नेम इथं टाईप करायचं आहे, तुमचं कुठलंही टाकू शकता तुम्ही, जसं आपण टाकलं सिव्हिल रेफरन्स पॉईंट, तसं युजर नेम. नंतर त्याचा एक पासवर्ड टाकायचा आहे, तो पासवर्ड कन्फर्म करायचा. त्यानंतर इथे ईमेल आय डी टाकायचा तुमचा, जो ॲक्टिव्ह ईमेल आय डी आहे तुमचा, चालू ईमेल आय डी,
तो ईमेल आय डी टाकायचा आणि सेंड व्हेरिफिकेशन कोडवरती क्लिक करायचा. जसं तुम्ही क्लिक करणार तुम्हाला एक मेल येणार स्वयं NPTEL चा, OTP येणार, तर तो कोड तुम्हाला इथे कॉपी पेस्ट करायचा आहे आणि ते केल्यानंतर इथे क्रिएट करायचं आहे. तुम्ही ते क्रिएट केलं की परत तुम्ही ह्या होम विंडोवरती येणार. इथं जी होम विंडो आहे ह्या विंडोवरती तुम्ही परत येणार. इथे साइन इन करायचं, परत साइन इन केल्यानंतर परत सेम विंडो ओपन होते. त्या विंडोमध्ये मग आपला यूजर नेम आणि पासवर्ड हे दोन्हीचा यूज करून आपल्याला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, तर इथं अशी विंडो येईल. ते त्या विंडोमध्ये यूजर नेम आपला आहे, सिव्हिल रेफरन्स पॉईंट आणि पासवर्ड टाकायचा आपल्याला. पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन, पासवर्ड चुकला आहे आपला, तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड, युजर नेम आणि पासवर्ड टाकला की आपल्याला काय होणार, लॉग इन होणार. आणि लॉग इन झालं की आपल्याला इथं असा आपण जो मेल आय डी टाकला आहे तर तो मेल आय डी आपल्याला इथे दिसणार. इथे क्लिक केलं या ॲरोवरती की आपल्याला इथे दिसेल माय कोर्सेस. माय कोर्सेसमध्ये काय काय दिसेल की ज्या कोर्सेस आपण ज्या कोर्सेसला जॉईन झाले किंवा एनरोल केले ते कोर्सेस आपल्याला दिसतील. सेकंड ऑप्शन आहे इथे माय सर्टिफिकेशन. माय सर्टिफिकेशन म्हणजे ज्या कोर्सेस तुम्ही कंप्लीट केले, एक्झाम दिली आणि पास झाली तर तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट होतं ऑनलाईन, तर ते सर्टिफिकेट तुम्हाला या ऑप्शनमध्ये अवेलेबल असते डाउनलोड करण्यासाठी. आणि थर्ड ऑप्शन आहे साइन आउट, तर तुम्ही इथून साइन आउट करू शकता त्या बटनचा यूज करून. ठीक आहे, तर अशी कंप्लीट विंडो आहे स्वयं NPTEL ची लॉग इन केल्यानंतर. तर याच्यामध्ये इथं स्टार्टिंगलाच दिलेलं आहे कोर्स कॅटलॉग किंवा सर्च कॅटलॉग. तर आपल्याला डायरेक्टली जायचं कोर्स कॅटलॉगमध्ये. सोपी पद्धत आहे एकदम. कोर्स कॅटलॉगमध्ये गेलं की वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत, ऑल किंवा ॲन्युअल रिफ्रेशर प्रोग्रामिंग टीचिंग आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग. ठीक आहे, असे भरपूर ऑप्शन आहेत. तर आपण बघतो इंजिनिअरिंगचं, तर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला सिलेक्ट करायचं. त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये भरपूर ब्रांचेस इथे अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर यापैकी आपण सिव्हिल इंजिनिअरिंगची बघतोय. तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचे फायनल इयरचा जो सिलेबस आहे त्यानुसार आपण सब्जेक्ट सिलेक्ट करणार आहोत. ठीक आहे, त्यात फर्स्ट आहे कॅरेक्टरायझेशन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल, फर्स्ट कोर्स होता. आणि सेकंड कोर्स होता सॉइल स्ट्रक्चर इंटरॅक्शन. ठीक आहे, तर सिव्हिल इंजिनिअरिंगला सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला आता सगळे सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड सगळे तुम्हाला इथे कोर्सेस जे अपकमिंग आहेत ते दिसणार आहेत. इथं दोन ऑप्शन असतात, एक अपकमिंग म्हणजेच एनरोलमेंट ओपन आहे आणि एक ऑनगोईंग जे चालू आहे त्याची एनरोलमेंट क्लोज झाली. आपल्याला आता अपकमिंग जे पुढं आहे त्याच्यासाठी आपल्याला एनरोल करायचं आहे, तर त्यासाठी एनरोलमेंट ओपन आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये भरपूर फिल्टर्स दिलेले आहेत, नॅशनल कोऑर्डिनेटर, कोर्स कोड, कोर्स ड्युरेशन, कोर्स एक्झाम. त्याच्यात आपल्याला जायचं नाही, आपल्याला सब्जेक्ट माहिती आहे, सब्जेक्टचं नाव डायरेक्ट आपण काय टाकतो इथं कन्स्ट्रक्शन मटेरियल. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल टाकायचं आणि तर सर्च करायचं. सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं ते लोड होते. कन्स्ट्रक्शन मटेरियल रिलेटेड जेवढे पण सब्जेक्ट असतील ते सब्जेक्ट आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, फर्स्ट आले इथे बेसिक कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आणि सेकंड आले कॅरेक्टरायझेशन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. तर आपल्याला हा सब्जेक्ट पाहिजे आहे. ठीक आहे, तर त्याच्यावरती आपण क्लिक करू. त्यावरती क्लिक केल्यानंतर त्या कोर्सच्या रिलेटेड किंवा त्या सब्जेक्टच्या रिलेटेड तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन भेटते. ठीक आहे, तर आहे कोर्सचं नाव दिलं इथं कॅरेक्टरायझेशन ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल्स बाय प्रोफेसर मनू अँड प्रोफेसर पियुष फ्रॉम IIT मद्रास. जो तुम्हाला सिलेबस दाखवला होता की कोणी डिझाईन केला आहे तर युनिव्हर्सिटीमध्ये, तर हीच जे प्रोफेसर आहेत त्यांनीच डिझाईन केला आणि तो कोर्स कुठून घेतला आहे NPTEL मध्ये. ठीक आहे, आता या कोर्सची समरी दिली आहे. कोर्स स्टेटस अपकमिंग आहे म्हणजे चालू नाही झालं आणखी. कोर्स टाईप इलेक्टिव्ह आहे. ड्युरेशन किती आहे, 12 weeks ड्युरेशन आहे. कोर्स कधी स्टार्ट होणार आहे, तर 23 January 2023 एंड डेट म्हणजे कधी संपणार आहे कोर्स, 14 April 2023. या कोर्सची एक्झाम जी आहे ती किती असणार आहे, 30 April 2023. ठीक आहे, 23 January पासून 14 April पर्यंत कोर्स आहे आणि 30 April ला याची एक्झाम आहे. याची एनरोलमेंट डेट जी आहे ती कधी संपते, 30 January ला शेवटची डेट आहे.
23 जानेवारीला कोर्स चालू होतो आणि 30 जानेवारी शेवटची डेट आहे. पण आपल्याला 30 जानेवारीपर्यंत थांबायचं नाही, त्याच्या आधीच आपल्याला एनरोलमेंट करून घ्यायचं आहे. आता हा जो कोर्स आहे हा कुठल्या कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे, तर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल्स टेक्नॉलॉजी यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, या सब्जेक्टविषयी डिटेल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचा सिलेबस काय आहे, तर हा सिलेबस आहे कॅलरोमेट्री, एक्सरे डिफ्रॅक्शन, थर्मल ॲनालिसिस, असे हे 9 पॉईंट किंवा 9 चॅप्टर तुम्हाला या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. ह्या कोर्समध्ये तुम्हाला 12 वीकचा जो तुमचा कोर्स आहे पूर्ण, 12 वीकमध्ये फर्स्ट वीकला काय असेल, सेकंड वीकला काय असेल, असं पूर्ण 12 वीकचं तुम्हाला पूर्ण शेड्यूल असं इथं दिलेलं आहे. त्यानंतर बुक्स अँड रेफरन्स दिलेले आहेत, जे तुमचे इन्स्ट्रक्टर किंवा प्रोफेसर आहेत जो हा सिलेबस घेत आहेत त्यांचं इथे डिटेल्स दिलेलं आहे. आणि इथं दिलेलं आहे कोर्स सर्टिफिकेट. ठीक आहे, हे फार महत्त्वाचं आहे की सर्टिफिकेट कसं भेटणार आपल्याला. तर कोर्स इज फ्री टू एनरोल. ठीक आहे, तर हा जो कोर्स आहे किंवा कुठलाही कोर्स तो फ्री ऑफ कॉस्ट असतो लर्न करण्यासाठी. पण जर तुम्हाला NPTEL चं जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्हाला 1000 रुपये जी फीस आहे ती फीस भरावी लागते. त्यासाठी तुम्हाला परत एक नोटिफिकेशन येतं एक्झाम फॉर्मसाठी, तर एक्झामचं रजिस्ट्रेशन करायचं, 1000 रुपीज फीस पेड करायची. त्यानंतरच तुम्ही जी ही 30 एप्रिल 2023 जी एक्झाम होणार आहे तर ती एक्झाम तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, त्या एक्झामचा टायमिंग पण दिलेला आहे, 2 सेशनमध्ये आहे, 9 AM to 12 आणि दुपारचं सेशन 2 PM to 5 PM. ठीक आहे, 30 एप्रिलला. तर अशा प्रकारे तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. तर त्याचे नोटिफिकेशन येतं रजिस्ट्रेशनचं, त्यानंतर तुम्ही ते करू शकता. जेव्हा कोर्स चालू होतो त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन येतं. नेक्स्ट पॉईंट आहे क्रायटेरिया टू गेट अ सर्टिफिकेट, सर्टिफिकेशनसाठीचा क्रायटेरिया. ठीक आहे, तर तुम्हाला 12 वीकचा हा कोर्स आहे, तर प्रत्येक वीकमध्ये तुम्हाला एक असाइनमेंट येणार. ठीक आहे, टोटल किती असाइनमेंट असणार तुम्हाला, 12 असाइनमेंट. त्यापैकी प्रत्येक असाइनमेंटला तुम्हाला मार्क्स भेटणार. त्याच्यातले जे बेस्ट 8 असाइनमेंट आहे तर ते NPTEL काय करते, ॲटोमॅटिक सिलेक्ट करतं आणि त्याचे ॲव्हरेज फाइंड आउट करते आणि त्याचे 25% मार्क्स जे आहे ते साईडला काढते. ते कशाचे मार्क्स झाले, तुमचे ॲव्हरेज असाइनमेंट स्कोर 25%. ठीक आहे, आणि सेकंड जो स्कोर आहे एक्झाम स्कोर, तुमची जी 30 एप्रिलला जी एक्झाम असते होणार आहे, तर त्या ती असेल तुमची 100 मार्क्सची एक्झाम, ऑनलाईन असते ती आणि ती MCQ टाईप असते, ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, तर 100 मार्क्सची असते, त्यापैकी तुमचे जे जितके पण मार्क्स येतील त्याच्यापैकी 75% तुमचे कन्सिडर होतात ॲज अ एक्झाम स्कोर. तर फायनल स्कोर काय असणार, तुमचा ॲव्हरेज असाइनमेंट स्कोर प्लस एक्झाम स्कोर, म्हणजे दोन्ही कोर्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत, असाइनमेंट पण आणि एक्झाम पण. ठीक आहे, तर याच्यात क्रायटेरिया काय आहे, जो तुम्ही असाइनमेंट लिहिणार आहात तर ती 25 पैकी 10 किंवा 10 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला आली पाहिजेत असाइनमेंटमध्ये ॲव्हरेज. ठीक आहे, आणि जी एक्झाम आहे तुमची फायनल एक्झाम, तर त्याच्यात 75 पैकी तुम्हाला 30 किंवा 30 पेक्षा जास्त स्कोर असणं गरजेचं आहे. हा फर्स्ट क्रायटेरिया आहे आणि हा सेकंड क्रायटेरिया. या दोन्हीपैकी एक जरी क्रायटेरियामध्ये तुम्ही फेल झाला तर तुम्ही एक्झाममध्ये फेल झाला किंवा NPTEL कोर्समध्ये फेल झाला, तुम्हाला NPTEL चं सर्टिफिकेट भेटणार नाही. पण दोन्ही कोर्स तुम्ही दोन्ही क्रायटेरिया पास झाले तर तुम्हाला काय भेटणार, तुमचं NPTEL चं सर्टिफिकेट भेटणार. ठीक आहे, पण याच्यासाठी तुम्हाला हे दोन्ही क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे. असाइनमेंटमध्ये 25 पैकी 10 किंवा 10 पेक्षा जास्त स्कोर पाहिजे आणि एक्झाम स्कोरमध्ये किती पाहिजे, 75 पैकी 30 किंवा 30 पेक्षा जास्त स्कोर. हे झालं की तुमची NPTEL ची एक्झाम पास होते आणि तुमच्या त्या लॉग इनमध्ये तुम्हाला माय सर्टिफिकेशनमध्ये तुमचं सर्टिफिकेट अवेलेबल होतं डाउनलोड करण्यासाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे NPTEL चे कोर्सेस आपण रजिस्टर्ड करू शकतो, त्याची एक्झाम देऊ शकतो आणि हे एक्झाम देऊन आपण पास केल्यानंतर सर्टिफिकेट जे जनरेट होणार आहे आपल्याला, तर ते सर्टिफिकेट आपण कुठं देऊ शकतो आहे, कॉलेजला द्यायचं आहे. कॉलेजला सबमिट केल्यानंतर आपलं कॉलेज युनिव्हर्सिटीला सबमिट करतं आहे आणि मग काय होतं आहे की आपला जो सिलेबसमध्ये जो दिलेला कोर्स आहे तो आपण क्लिअर होतो आहे. आपल्याला जी युनिव्हर्सिटीची एंड सेमिस्टरची ऑफलाईन एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप, तर ती देण्याची गरज पडत नाही. तर बेस्ट वे आहे तुम्ही NPTEL चं हे दोन कोर्सेस सिलेक्ट करा आणि त्या कोर्स असाइनमेंट कंप्लीट करा आणि असाइनमेंट कंप्लीट करून एक्झाम द्या. ठीक आहे, चलो, ऑल द बेस्ट, थँक्यू.